दरवाजे सम्मान लेके आई लेकिन सिर्फ सम्मान नहीं लेके आई तो मैंने मेरे आंखों से आज अल्लाह को देखा है मैंने मेरे आंखों से आज खुदा को यानी भगवान को देखा है गालावर्ती स्मित हास्य करत किसा नवरा विचारत होता कौन अल्लाह कौन खुदा कौन भगवान तिच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं अपने मुंह में भगवान शिवशंकर का नाम धारण करके हम देश बेटियों को बचाने वाले छत्रपति शिवाजी महाराज नाम के भगवान को परस्त्रीच्या मनात सुद्धा राजा विषय एवढा श्रद्धेचा भाव तयार होतो आणि राजाला ती देवाची उपमा देते हे करतो तो माझ्या राजाला या मातीमध्ये पेरलेलं असं का माझ्या राजाने या मातीमध्ये केलेलं आहे अठरा पगड जातीचे मावळे सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं जाती भेदाला थारा नव्हता मावळचे नेते त्यांना जात विचारली जात नव्हती सगळे घेतले होते मराठा होता धनगर होता चमार होता कुमार होता साडी होता तिनी होता माली होता मातम होता बौद्ध होता भिल्ल होता बडार होता मुस्लिम होता ब्राह्मण होता अशा अठरा पगड जातीच्या मावळ्याला घेऊन माझ्या महाराजांना स्वराज्य निर्माण केलं होतं वेळ कमी थांबणार आहे एक एक मावळा प्राणपणाला लावून लढत होता आणि एक एक मावळ्याने प्राणपणाला लावलं म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कीर्तनामध्ये सांगत असताना कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोते मंडळी विचार करतील की वारकरी नामसंग्रहामधील वारकरी अखंड हरिनाम संग्रहामधील कीर्तनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अर्थ अर्थी संबंध काय त्याचा महत्वाचा जवळचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणि वारकरी नामसप्ताहातील कीर्तनाचा अगदी जवळचा संबंध कसा आहे स्पष्ट करून 5-10 मिनिटात आपण थांबणार आहे छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या माती जन्म आले नसते ना तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं महाराजांनी 350 वर्षापूर्वी जन्माला येऊन जर या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं नसतं ना तर कदाचित आज लक्ष्मीकांत नगर मध्ये सत्ता सुद्धा झाला लक्ष्मीकांत नगर मध्ये सत्ता होतो ही अप्रत्यक्ष नाही तर प्रत्यक्ष कृपा राजाची आहे माझ्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नसतं स्वराज्य निर्माण करून जर त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची निर्मिती न करता जर आम्ही जीवन जगत असतो तर महाराष्ट्राचा राज्यकारभार दिल्लीच्या बादशहाने पाहिला असतं त्याचं नाव काय महाराजा जन्म झाले असते तर महाराष्ट्राचा राज्यकारभार दिल्लीच्या औरंगजेबाच्या पाहिला असता आणि औरंगजेब जर या देशाचा राजा असता छत्रपती शिवाजी नगर जन्म झाले नसते आणि जर तुम्हाला वाटलं असता आता लक्ष्मीकांत नगर मध्ये सत्ता करायचा तर लक्ष्मीकांत नगर मध्ये सगळ्या गल्लीतल्या लोकांच्या सह्या घ्यावं लागल्या असत पुढच्या आमच्या गल्लीपासून देवाच्या गल्लीपर्यंत सगळ्यांच्या सह्या घ्यावं लागल्या असत्या महिला मंडळ नाराज होऊ नका तुमच्या सुद्धा आम्ही सह्या घेतल्या असत्या महिला मंडळीच्या पुरुष मंडळीच्या सह्या घ्यावं लागल्या असत्या 2-4 हजार लोकांच्या सह्याचं पत्र घेऊन आम्हाला दिल्लीला जावं लागलं असतं आणि लक्ष्मीकांत नगर मध्ये सत्ता करायची याची परवानगी औरंगजेब बादशहाकडून घ्यावं लागली असते सह्या सगळ्यांच्या राहिल्या असत्या पण आपल्यावरती 1-2 लोक तिथं सह्या करून त्या ठिकाणी पत्र सह्याचं घेऊन गेले असते परवानगी घ्यायला गेले असते आता तुमचं नाव काय धान्य महाराज रामनाथ महाराज त्यांच्यासारखा एखादा माणूस सोबत घेतला असता क्वालिटीत घेतो तुमच्यावर कशाला विचार आहे बाबा तुमचं नाव काय नाव तुमचं नाव 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 हा नाव माहिती मला रमेश मामा सारखे माझ्या सारखे असे 2-4 लोक आम्ही दिल्लीच्या बादशहाकडे परवानगी घ्यायला गेलो असतो आता जर दिल्लीच्या औरंगजेबाचं राज्य राहिलं असतं त्याची परवानगी घ्यायचं काम पडलं असतं राज्य त्याचं राहिलं असतं तर मी काय गजानन महाराज झालो नसतो मी सुद्धा आपण उभे झालो असतो तुम्ही सुद्धा रमेश मामा राहिले नसते गफूर चाचा झाले असते आणि आपण दोघं सह्याचं पत्र घेऊन तुम्ही सुद्धा आमसार चाचा झाले असते तुम्हाला सुद्धा घेऊन आपण दोघं तिघं दिल्लीच्या बादशहाकडे सत्याची परवानगी घ्यायला गेलो असतो त्याची परवानगी त्याची वेळ मागितली असती आणि त्याला वेळ दिल्याच्या नंतर त्याने आपल्या वेळेमध्ये आपल्याला बोलवलं असतं तो मला म्हणाला असतं आव आव अब्दुल भाई आव अब्दुल मी आव गफूर चाचा तुम्ही आव आमसार भाई तुम्ही आव आणि तिथं गेल्याच्या नंतर ते मला म्हटलं असतं क्या काम आहे तुम्हाला मग मी हळूच म्हटलं असतं हुजूर हम लक्ष्मीकांत नगर में सत्ता करना चाहते है त्याला कसे सत्ता ते अशी दाढी भाजत म्हणाला असते ए सत्ता क्या होता है आणि मग आमचे गपूरच्या म्हणले असते हुजूर ज्या एक महाराज कीर्तन करताय बाकी सगळे आहेत ते उशीर सत्ता आमची ही सीमा
ते सप्ता आणि तेवढा ऐकून जर ते म्हटलं असता जाओ करो लक्ष्मीकांत नगरे सप्ता तर झाला असता सप्ता नाही तर सप्ता सुद्धा झाला नसता. आज लक्ष्मीकांत नगर मध्ये सप्ता होतोय ही कृपा त्या राजाची आहे. मला सांगा लक्ष्मीकांत नगर मध्ये सप्ता करायचं असेल वर्गणी बोला करावं लागते पण कुणाची परवानगी घ्यावी लागते का? कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. हे धर्म कार्य करत असताना परवानगी घेण्याचं काम पडत नाही. तर असं काम आमच्या महापुरुषांनी राजाने अगोदरच करून ठेवलं. कशामुळे केलं ते पाराला भंगाच्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये श्री महाराज सांगता ही जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आमच्या धर्मरूपी बीजाचं नाम वाढवण्याकरता आम्हाला हे करावं लागतं ते आमचं कर्तव्य आहे. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये धर्म पाळत असताना किंवा धर्माचं पालन करत असताना अनेक त्या प्रकारची कामं त्या ठिकाणी